राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी. विधानसभेसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू करण्यात येत असून या आठवड्याच्या अखेरीस दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू होणार आहे. महाराष्ट्राशिवाय दिल्ली आणि हरियाणाचे देखील काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये काँग्रेसची ही बैठक होणार असून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची मोर्चे बांधणी करण्यासाठी ही बैठक होणार आहे. तर थेट दिल्लीमधून प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काँग्रेसच्या गोटातून काय तपशील? अत्यंत महत्वाची बातमी आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात, कारण की काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. याचं एक घोतक म्हणून जर बघितलं आपण तर आगामी आठवड्यामध्ये आणि या महिन्यात आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये खास करून एक अत्यंत महत्वाची बैठक राजधानी दिल्ली इथं होत आहे. काँग्रेसचे वर्तमान अध्यक्ष जे आहेत राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होत असून या बैठकीला राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण याशिवाय हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष याशिवाय दिल्लीच्या नेत्या ज्या शीला दीक्षित आहे ज्या प्रदेशाध्यक्ष त्या देखील उपस्थित राहणार आहे. टप्प्याटप्प्यामध्ये या बैठकींचे सत्र होणार आहे. याशिवाय जे राज्याचे काही अजून इतर नेत्यांना देखील या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात येण्याची माहिती प्राप्त झालेली आहे. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं युतीच्या वतीनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे, आपल्याला माहित असेल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने तयारी सुरू केलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने देखील तयारी सुरू केली आहे. याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि काँग्रेस यासाठी सक्रिय झालेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार लढाई युती विरुद्ध आघाडी अशी पाहायला मिळणार आहे. अगदी. प्रशांत, या बैठकी संदर्भातील तपशील असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.